नमस्कार, आम्ही कास्तकार मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत। शेतकरी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत आज मध्यरात्रीचा आणि येत्या 24 तासाचा हवामान अंदाज। त्यामध्ये हवामान विभागाच्या मॉडेलनुसार आपण पाहणार आहोत आणि त्याचसोबत दुसऱ्या मॉडेलनुसार सुद्धा अंदाज यामध्ये घेणार आहोत। सोबतच मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की राज्यामध्ये सुरू असलेला खंड हा एकंदरीत अजून किती दिवस राहील आणि त्यानंतर पंजाब डक या हवामान तज्ज्ञांनी दिलेलं यावरचं मत काय व कधीपासून पावसाला सुरुवात होईल, तर याबद्दल अधिक माहितीसाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। त्याचबरोबर हवामान विभागाने सुद्धा आपली अंदाज हे व्यक्त केलेले आहेत आणि सांगितलेलं आहे की जुलैच्या कोणत्या तरी तारखेपासून परत एकदा पावसाला सुरुवात होणार आहे, तर त्याबद्दल सुद्धा तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे माहिती मिळणारच आहे। तर व्हिडिओ कुठेही स्किप करू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की दाबा। तर मित्रांनो, व्हिडिओ सुरू करूया। सर्वात आधी पाहूया की आपल्याला हवामान विभागाच्या मॉडेलनुसार राज्यात कशा प्रकारचं वातावरण आज बघायला मिळत आहे। तर शेतकरी मित्रांनो, 3 तारखेचा जर विचार केला तर त्यामध्ये मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यामध्ये हवामान विभागातर्फे जोरदार पावसाची शक्यता काही भागात वर्तवण्यात आलेली आहे। मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यासह विदर्भाच्या पूर्व भागासाठी पोषक वातावरण आहे आणि त्यामुळे पुढील 4 ते 5 दिवस राज्यातील काही भागामध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल अशी शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे। भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया या जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे। म्हणजेच एकंदरीत 0 ते 20 मिलीमीटरपर्यंतचा पाऊस आपल्याला क्वचितच बघायला मिळू शकतो। शेतकरी मित्रांनो, कर्नाटक परिसर ते कोमोरीन भाग व तामिळनाडू परिसरामध्ये कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे। ही स्थिती समुद्र सपाटीपासून 900 मीटर उंचीवर आहे, तसेच तामिळनाडू परिसर आणि दक्षिण किनारपट्टी भागामध्ये चक्रीय स्थिती आहे। याशिवाय उत्तर भारतातील मध्य प्रदेशच्या वायव्य भागातही चक्रीय स्थिती तयार होत आहे आणि त्यामुळे राज्यातील काही भागात ढगाळ वातावरण असले तरी अनेक भागामध्ये सकाळपासून ऊन वाढले आहे। राज्यात पावसाचा जोर नसल्याने अनेक भागामध्ये उन्हाचा चटका वाढला आणि पुढील 5 ते 6 दिवस अशी स्थिती राहण्याचं हवामान विभागामार्फत सांगण्यात आलं आहे। त्यानंतर पावसासाठी पोषक वातावरण तयार होऊन पावसाचा जोर वाढण्याची शक्यतासुद्धा आहे आणि या काळामध्ये काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल व काही भागामध्ये पावसात उघडीप राहणार असून अधूनमधून ऊन पडणार असल्याचं हवामान विभागाच्या सूत्रांनी सांगितलं। तर शेतकरी मित्रांनो, अशा प्रकारचा आढावा आपल्याला एक थोडक्यात आढावा हा हवामान विभागातर्फे देण्यात आलेला आहे, ज्यामध्ये आता आपण पाहणार आहोत की आज मध्यरात्री आणि येत्या 24 तासात सकाळ, दुपार, संध्याकाळ व मध्यरात्रीच्या सुमारास वेगवेगळ्या वेळांना कसं वातावरण राहील। तर मित्रांनो, आपण वेगवेगळ्या वेळांचा हवामान अंदाज पाहण्याआधी हे एक मॉडेल आपण पाहतोय, ज्यामध्ये तुम्ही पाहू शकता की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ग्रीन कलरमध्ये अलर्ट देण्यात आलेला आहे। म्हणजे या ठिकाणी कुठलाही पावसाचा इशारा नाही, म्हणजेच या परिसरात 0 ते 5 मिलीमीटर इतक्याच पावसाची शक्यता ही आज दिवसभरामध्ये नोंदवण्यात आलेली आहे। शेतकरी मित्रांनो, आपण जसं की आधीच सांगितलं त्यानुसार आपल्याला भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली व नागपूरच्या काही भागामध्ये तुरळक ठिकाणी हलक्या सरी ह्या निश्चितच बघायला मिळतील। आता बघूयात की राज्यामध्ये सकाळ, दुपार, संध्याकाळ तर सायंकाळी सुमारे 8 वाजताच्या सुमारास राज्यामध्ये आपल्याला पावसात सर्वत्र उघडीप बघायला मिळत आहे। फक्त कोकण विभागातील काही परिसरात हलक्या सरींची शक्यता आहे, ज्यामध्ये तुम्ही प्रामुख्याने पाहू शकता की इथे भीमाशंकर, आंबेगाव, त्यानंतर बालिवाडे, त्यासोबतच पेठ, नेरळ या परिसरामध्ये आपल्याला हलक्या सरी अधूनमधून बघायला मिळतील। शहापूर, इगतपुरी, त्र्यंबक, जवाहर, राजूर या परिसरातसुद्धा हलक्या सरींची शक्यता ही निर्माण होत आहे। शेतकरी मित्रांनो, त्याचसोबत जो काही खोडाडा, त्यानंतर सावर्डा, टेंभा, खर्डी, कोठारे हा परिसर आहे, या परिसरामध्ये आपल्याला अधूनमधून पावसाचा अंदाज आहे। तर वसई विरार, ठाणे, अंबरनाथ, पनवेल या परिसरामध्ये ढगाळ वातावरणासह तुरळक ठिकाणी क्वचितच पाऊस बघायला मिळेल। मुंबई शहर आणि त्यासोबत उपनगरमध्ये जर आपण बघितलं तर पावसाची दाट शक्यता नाही आहे, पण काही ठिकाणी हलक्या सरींची शक्यता नक्कीच निर्माण होत आहे। अलिबाग, रोहा, दिवेगर, गोरेगाव, लवासा, दापोली, खेड, प्रतापगड, गुहागर, त्यानंतर चिपळूण, मगजन, रत्नागिरी आणि राजापूरच्या काही भागामध्ये हलक्या सरींची शक्यता आहे। शेतकरी मित्रांनो, सोबतच कणकेश्वर, फोंडा, सावंतवाडी, मालवण या ठिकाणीसुद्धा तुरळक ठिकाणी हलक्या सरी येऊ शकतात। अगदी अशाच प्रकारचं वातावरण आपल्याला मध्यरात्रीच्या सुमारासुद्धा राज्यात बघायला मिळेल। या व्यतिरिक्त या ठिकाणी तुम्ही स्पष्ट पाहू शकता की जो काही नाशिक विभाग आहे म्हणजेच खान्देश आहे, तर उत्तर महाराष्ट्रामध्ये सुद्धा पावसाचा अंदाज नाही, पश्चिम महाराष्ट्रात सुद्धा नाही आहे, किंवा मराठवाडा आणि विदर्भाचा संपूर्ण भाग
प्रामुख्याने कोरडा राहण्याचा अंदाज आहे. फक्त आपल्याला चंद्रपूर, गोंदिया, गडचिरोली या परिसरात तुरळक ठिकाणी ढगाळ वातावरणासह हलक्या सरी बघायला मिळण्याचा अंदाज आहे. मध्यम किंवा मुसळधारसुद्धा या ठिकाणी नसणार आहे. यानंतर बघूया येत्या 24 तासात राज्यात कसं वातावरण राहील. तर पुढील 24 तासामध्ये जर बघितलं तर आपल्याला येत्या 24 तासातसुद्धा राज्यात वातावरणात उघडीपच बघायला मिळत आहे. फक्त कोकण विभागामध्ये ज्यांचा उल्लेख आपण आत्ता 2 मिनिटांपूर्वी केला त्याच ठिकाणी पाऊस राहण्याची शक्यता आहे. आणि यासोबत नंदुरबार जिल्ह्याच्या काही भागात हलक्या सरींची शक्यता राहील. या व्यतिरिक्त पश्चिम महाराष्ट्रातील सर्व जिल्हे, विदर्भ आणि मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये पावसात उघडीप राहण्याची शक्यता सकाळी 8 वाजताच्या सुमारास निर्माण होत आहे. उत्तर महाराष्ट्रातील फक्त नंदुरबार जिल्हा आणि नाशिक जिल्ह्याचा काही भाग या परिसरात पाऊस राहील व कोकणात हलक्या सरींची शक्यता राहील. ज्यामध्ये मुंबई, पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या ठिकाणचा आपण अंदाज दिला आहे. तर मित्रांनो, हा झाला सकाळचा अंदाज. परंतु दुपारचा अंदाज पाहण्याआधी तुम्हाला एक अपडेट देऊ इच्छितो की राज्यामध्ये या तारखेपासून 9 दिवस होणार धोधो पाऊस अशा प्रकारचा अंदाज हा हवामान तज्ज्ञ पंजाब डक यांनी दिलेला आहे. तर यांचा अंदाज नेमका काय असणार आहे याबद्दल आपण व्हिडिओमध्ये पुढे सांगणारच आहोत. तर व्हिडिओ कुठे स्किप करू नका, कारण यामध्ये महत्त्वाचे अपडेट तुम्हाला मिळणार आहे. तर आता आपला उर्वरित अंदाज कंटिन्यू करूया आणि त्यानंतर पंजाब डक यांची काय हवामानाची अपडेट आहे ती अपडेट घेऊया. तर शेतकरी मित्रांनो, सकाळी 8 वाजतानंतर दुपारी 12 जर अंदाज बघितला तर 12 वाजताच्या सुमारास आपल्याला नांदेड, लातूर, सोलापूर, अकलूज, अहमदनगर, पुणे, नाशिक या परिसरामध्ये आणि सोबतच घारगाव, जुन्नर, मंचर, चाकण, सासवड या ठिकाणीसुद्धा अधूनमधून हलक्या सरींचा शिडकाव बघायला मिळेल. सोबतच कोपरगाव, श्रीरामपूर, गंगापूर आणि भागूरचा परिसर, पाथर्डी, कळंब, बर्डापूर या परिसरातसुद्धा आपल्याला अधूनमधून हलक्या सरींची शक्यता निर्माण होत आहे. नांदेड, वाघाडा, भोकर, पेटउमरी, पूर्णाच्यासुद्धा काही भागामध्ये ढगाळ वातावरणासह पावसाचा अंदाज राहील. आणि प्रामुख्याने नंदुरबार शहर आणि लगतच्या भागामध्ये तुरळक ठिकाणी क्वचित स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. कोकणात तर पाऊस असणारच आहे. कोकणामध्ये पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, मुंबई शहर आणि उपनगर तसेच पुणे जिल्ह्यामध्ये प्रामुख्याने आपल्याला पावसाचा अंदाज हा येत्या 24 तासात म्हणजे 4 तारखेला दुपारी 12 सुमारास निर्माण होतो आहे. चिपळूण, मगजन, पाटण, त्यानंतर साखरपा, रत्नागिरी, राजापूर, कनकेश्वर, फोंडा, मालवणच्यासुद्धा आणि सावंतवाडीच्यासुद्धा काही भागामध्ये अशा प्रकारचं वातावरण आपल्याला बघायला मिळेल. तर दुपारी 12 सुमारास राज्यामध्ये निश्चितच काही भागात पावसाला सुरुवात होईल. त्यानंतर मित्रांनो, दुपारी 3 जर अंदाज बघितला तर काही भागामध्ये आपल्याला विजांच्या कडकडाटासह व मेघगर्जनेसह पाऊस बघायला मिळत आहे. तर दुपारी 3 वाजता प्रामुख्याने घाट परिसर जो काय आहे तर घाटमाथ्याच्या भागामध्ये ज्यामध्ये आपण पाहू शकता की कोल्हापूर, सांगली या परिसरात विजांचा कडकडाट आणि मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज राहील. तासगाव, कुची, इस्लामापूर, कोडोली, कोल्हापूर, निपाणी, त्याचसोबत गारगोटी, सावंतवाडी या परिसरामध्ये मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह हलक्या ते मध्यम सरींची शक्यता राहील. कोकणाचा आपण वेगळा उल्लेख करत नाही, कारण कोकणामध्ये वातावरण जैसे थे राहणार आहे. या ठिकाणीसुद्धा पाऊस हा निश्चितच आहे. पुणे विभागातील पावसाचा जोर हा जरा कमी झालेला असेल. ज्यामध्ये चाकण, मंचर, घरगाव, त्यानंतर अडकुटी, शिरूर, राहू तसेच सासवड आणि पुणेच्या काही भागामध्ये हलक्या सरी अधूनमधून येऊ शकतात. औरंगाबाद, अहमदनगर, अकलूज, सोलापूर, लातूर, नांदेड, वाघाडा, हिंगोली, परभणी, त्यासोबत बीड, उस्मानाबाद आणि जो काही वाशिम, शेगावचा परिसर आहे हा सुद्धा कोरडा राहील. नाशिक विभागामध्ये आपल्याला नाशिक जिल्हा आणि लगतचा भाग त्र्यंबक, इगतपुरीमध्ये हलका पाऊस बघायला मिळू शकतो. मात्र मालेगाव, जळगाव सोबतच जो काही नंदुरबारचा भाग आहे हा कोरडा राहण्याची शक्यता आहे. विदर्भात बघितलं तर अमरावती, वाशिम, यवतमाळ, नागपूर, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया या परिसरामध्ये पावसाचा कुठलाही अंदाज नाही आहे. बुलढाणा परिसरामध्ये सुद्धा पावसाची शक्यता नाही आहे. आपल्याला तुरळक ठिकाणी अधूनमधून या परिसरात हलका पाऊस हा बघायला मिळेल दुपारी 3 सुमारास. त्यानंतर सायंकाळचा अंदाज बघितला तर सायंकाळी राज्यामधला पावसाचा जोर हा कमी झालेला असेल आणि मध्यरात्रीच्या सुमारास तो जोर परत एकदा नाहीसा होऊन वातावरण बऱ्याच भागात कोरडं राहणार आहे. तर एकंदरीत जर येत्या 24 तासाचा अंदाज बघितला तर बहुतांश भागामध्ये राज्य हे कोरडा राहण्याचा अंदाज निर्माण होत आहे. आता बघूया की पंजाब डक यांचा हवामान अंदाज कसा पाहायचा आहे. तर शेतकरी मित्रांनो, तुमच्यापुढे अशा प्रकारे व्हिडिओ हा सुरू असेल तर या व्हिडिओला तुम्ही इथे हे जे टायटल दिसतंय तर या टायटलवर क्लिक करायचं आहे. आणि या टायटलवर क्लिक केल्यानंतर खाली तुम्हाला पंजाब डक हवामान अंदाज वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा असं ऑप्शन राहील. तर इथे जे निळ्या रंगाची लिंक आहे त्यावर तुम्हाला क्लिक करावं लागेल.
ज्यानंतर तुमच्यापुढे असा परिपूर्ण असा पूर्ण एक लेख येईल ज्यामध्ये पंजाब डक यांचा हवामान अंदाज हा कोणकोणत्या विभागासाठी आहे आणि कधीपासून पाऊस राहील याबद्दल संपूर्ण विभागांसाठी म्हणजे संपूर्ण महाराष्ट्राचा अंदाज यामध्ये दिलेला आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारे तुम्ही पंजाब डक यांनी दिलेला हवामानाचा अंदाजसुद्धा वाचू शकता. तर शेतकरी मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये एवढंच. व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेतकरी मित्रांशी शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की दाबा. तर भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र. किसान भाइयों, अब कृषि के क्षेत्र में अपडेट रहना हुआ आसान. मंडी भाव, मौसम पूर्वानुमान और कृषि जानकारी एवं वीडियो सीधे अपने मोबाइल पर प्राप्त करें. प्ले स्टोर से अभी डाउनलोड करें आम्ही कास्तकार एप्लीकेशन और स्मार्ट किसान बने. लिंक डिस्क्रिप्शन में है.